हॅलो नमस्कार मी अर्चना आपल्याला व्हिडिओ वी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सिंपल मेकअप कसं करायचं ते दाखवलं होतं तर आज अगदी अतिशय कमी साहित्यात म्हणजे फक्त तीन गोष्टी वापरून आपण मेकअप एकदम सिंपल मेट पण खूप छान प्रकारे करू शकतो तर ते दाखवणारे चला तर मग उशीर न करता पटकन दाखवते तुम्ही पाहू शकता इथे सर्वात आधी मी चेहऱ्याला काहीही लावलेलं नाही त्यानंतर थोडंसं फाउंडेशन घेतलय आणि ते आपल्याला बोटाने पूर्ण चेहऱ्यावरती असं लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती म्हणजे कपाळावरती हानूटीवर सुद्धा लावायचं नाकाच्या साईडने वगैरे डॉट लावून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लावून झाल्यानंतर आपल्याला ब्लेंडर घेऊन त्याने छानसं ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला फार पण फाउंडेशनने लावायचं आहे व्यवस्थित जेवढं आपल्याला चेहऱ्याला गरजेचं आहे तेवढंच लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं आपल्याला डॅप डॅप करत ते स्प्रेड करायचं आहे असं ओढायचं नाही आहे किंवा खूप प्रेशर पण द्यायचं नाही खूप प्रेशर दिला तर जे फाउंडेशन लावलं आहे ते पण निघून येईल हलक्या हाताने छानसं सगळीकडे ब्लेंड होईल असं आपल्याला ला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि मेन केसांच्या कडेला जिथे आपली फॉरेड लाईन असते सुद्धा लावून घ्यायचं नाही तर वेगळाच भाग दिसतो तो डोळ्यांखाली डोळ्यांच्या कडेला नाकाच्या साईडनं कानाच्या साईडनं वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं कुठेच भाग सुटला नाही पाहिजे म्हणजे काही वेगळा पॅच दिसला नाही पाहिजे त्याचबरोबर आपल्याला ओठांच्या कडेने सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ओठांच्या कडेनं आपलं जिथे काळं असतं तिथे सुद्धा नाकाखाली नाकाच्या कडेनं व्यवस्थित फाउंडेशन लावून झालं की आपल्याला एक लिपस्टिक घ्यायची आहे ज्या कलरचं तुम्ही ट्रेस घालणार असाल त्या कलरची लिपस्टिक वगैरे किंवा तुम्हाला ज्यावरती ती घ्यायची आणि हलकसं तिचा डॉट घेऊन आपल्याला आय शॅडो बनवायची तिथ त्यासाठी डोळ्यावरती हलकंसा डॉट लावायचा आणि तो असं हलकं स्प्रेड करून घ्यायचा आय शॅडोसारखा तर मी डार्क पिंक कलर घेतला होता तर त्याची आय शॅडो बनवली आहे कारण की ते आपण जास्त सामान वापरणार नाही लिप्स लिपस्टिकपासूनच आपण आय शॅडो आहे तर दुसऱ्याही डोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता त्याचाही कलर खूप छान दिसतो आपल्याला कमी साहित्यात मेकअप करायचा असेल तर हा पर्याय नक्कीच चांगला आणि त्यानंतर मस्कारा घेतला आणि अँग्युलोअर ब्रश घेतला आहे तर याचा वापर आता काय करायचं आपल्याला की आयब्रो डिफायनर म्हणून करायचं आहे तर व्यवस्थित आयब्रोजला शेप देऊन घ्यायचं आहे त्याने खूप काही डार्क पण नाही झालं पाहिजे वरच्यावर फिरवायचा आहे ब्रश की खूप डार्क झालं तर आपला चेहराच वेगळा दिसेल दुसऱ्या आयब्रोजलासुद्धा आपल्याला हलक्या हातानं करून घ्यायचं आहे रिफाईन म्हणजे आपले आयब्रो छान दिसतील पण आणि खूप डार्क पण नाही वाटणार आहे छान शेपमध्ये येतील आयब्रो तुम्ही पाहू शकता मी खूप हलक्या हाताने करते खूप प्रेस वगैरे करत नाही आहे आणि त्याला आता याच मस्कराने आय लायनर बनवायचं म्हणजे जो अँग्युलर ब्रश आहे तो हलकसा ला, आपल्याला लाईनवरती जसं आपण आय लायनर वापरतो त्याप्रमाणे हलकीशी लाईन करून घ्यायची आय लायनरची तर खूप जास्त ओढायचं नाही तो पटकन नाही तर जास्त डार्क होईल मी खूप हलकं लावले आहे त्यामुळे हलकेशे आयलायनर लागल्यासारखी दिसते आहे आणि या मस्कराचा वापर तर आपण काय करतोय तुम्हाला माहितीच आहे आयला अशी छान छानशी डार्क होण्यासाठी करतो तो, चा, कर, तो, तो पण वापर मी करून घेऊ राहिली आहे व्यवस्थित मस्करा लावून घेते त्यांनी पापण्या छान दाट आणि मोठ्या वाटत आहेत त्यामुळे डोळ्याला लुकसुद्धा खूप छान येतो आता लिपस्टिकचा वापर मी ब्लश म्हणून पण करणार आहे असे लिपस्टिक बोटावरती घेऊन थोडेसे अशी टिपकी आपल्याला लावून घ्यायची गालावरती जिथे आपण ब्लश करतो तिथे आणि व्यवस्थित ते पण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आधी बोटन डॅप डॅप करून नंतर ब्लेंडरच्या सहाय्य करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हलका असा पिंक कलर आला आहे ब्लश छान दिसतो त्यामुळे आणि दुसऱ्या गालावरतीसुद्धा आपल्याला प्रमाणातच करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या गाला गालावरतीसुद्धा खूप छान दिसतं कारण की आपण इथे ब्लश वगैरे काही वापरणार नाही आहे फक्त लिपस्टिकपासूनच आपला म वापर झाला जसं मस्कराचा वापर आपण दोन तीन वेळेस केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला लिपस्टिकचा वापरसुद्धा तीन वेळेस करायचा आहे म्हणजे तीन ठिकाणी करायचं आहे त्यामुळे आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहे त्यानंतर मी टिकली लावून घेतली आणि नंतर लिपस्टिकचा शेवटचा वापर मी ओठांवरती करून घेतला आहे म्हणजे लिपस्टिक व्यवस्थित लावून घेतली आहे हेच लिपस्टिक मी आय शॅडो आणि ब्लश म्हणून पण वापरली आहे इथे डार्क वाटत असेल कारण की मी याची एकदम कमी प्रमाणात लावून घेतली ब्लश म्हणून आणि आय शेडो म्हणून तर इथे आपला मेकअप कम्प्लीट झाला आहे तर मैत्रिणी पाहिलंस मी फक्त तीन गोष्टी वापरून मेकअप कम्प्लीट केला तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल बरोबर कनेक्ट राहा भेटू पुढच्या तोपर्यंत मध्ये बाय